नमस्कार, मी श्यामराव मोकाशी। अहो पांडुतात्या, तुमच्या बगल्याचा सकाराम पाटलाच्या नातूची रिक्षा होती, त्याचं परमिट संपलेलं होतं। ती कुठे गावाला राहते वाटतं, कुणाला गाडी त्यानं दिली आहे त्याला तेवढं फोन करून सांगा की त्याचं परमिट जरा रिन्यू करून घे। 10,000 रुपये दंड झाला आहे हो, आणि डायव्हरला जर गाडी पकडली ना तर त्या तेनंच पैसे भरायचे आहे। ती गावाला जरी राहत असलं ना तरी तेनंच दंड भरायचं आहे। गाडी बी जप्त झालेली आहे कुठं बँकेत आहे वाटतं, त्याला सांगा की म्हणावते काहीतरी मिटवून आपलं पोटभर काहीतरी आपली रिक्षा चालव। आणि आता सर्व रिक्षावाल्यांनी लक्षात ठेवा की परमिट जर तुमचं संपलं असेल तर 10,000 रुपये दंड आहे, हे मात्र लक्षात ठेवा। आणि तुमच्या रिक्षाला ड्रायव्हर जर ठेवला असाल, त्याच्याकडे लायसन बिलला नसेल ना, तरी बी 10,000 रुपये फाईन आहे। बघा, तुमचा इन्शुरन्स संपला तर 4,000 रुपये फाईन आहे। आणि रिक्षावाल्यांच्या गळ्यात जर ओळखपत्र नसलं ना, 500 रुपये फाईन आहे, 500 रुपये। तर प्रत्येकानं आपापले पेपर अपडेट ठेवा। आणि आता पासिंगचा दंड जरा माफ आहे, सूट दिलेले आहे, तोपर्यंत जाऊन पासिंग करून घ्या जावा, हे मात्र विसरू नका। आणि ड्रायव्हर सीटच्या पाठीमागं रिक्षात हेल्पलाईन नंबर लावा, तर तुम्हाला त्याच्यात दंडाची जरा तरतूद कमी होईल, नाही 500 रुपये तो बी दंड आहे। तर प्रत्येकानं भाडी नाकारू नका आणि प्रामाणिकपणानं व्यवसाय करा। आपल्या वाहनाचे पेपर अपडेट ठेवा। धन्यवाद। मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।